हिंदी चित्रपटसृष्टीतला अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आज मुंबईतल्या आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी सुशांत सिंहच्या जाण्यानं चित्रपटसृष्टी खळबळ उडाली आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास चालू आहे असं मुंबई पोलिसांचे प्रवक्ता आणि पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी म्हटलंय पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्यानं कारकिर्दीला सुरुवात केली काही मालिकांमधून तो घराघरात पोहोचला दोन हजार तेरा मध्ये काही पोहोचे या चित्रपटातून त्यानं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं या चित्रपटातल्या अभिनयासाठी त्याचं विविध स्तरातून कौतुक झालं या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कार देखील मिळाला शुद्ध देसी रोमांस डिटेक्टिव्ह व्योमेश बक्षी एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी सुशांत सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून सुशांत सिंह अकाली जाण धक्कादायक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय पंतप्रधानांनी सुशांत सिंह यांच्या कुटुंबाप्रती सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दुःख व्यक्त केलंय तरुण अभिनेत्याच्या अकाली निधनानं सिनेसृष्टी तसंच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत